सोशल मीडियामुळे तमाशाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून तरुण वर्गांनी अश्लील टिप्पणी करून या तमाशाला वाईट दिवस आणलेत. त्यामुळे तमाशावर अवलंबून असलेल्यांचा रोजगार धोक्यात आलाय असं मत ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी व्यक्त केलंय. की ज्या संरक्षण पाहिजे आम्हाला, हे कला तर टिकवणार आणि आम्ही मार जरी खाल्ला एखाद्या भाव आमचं स्टेजवर जरी मरण आलं तरी चालेल, पण हे आम्ही कला टिकवणारच. याच्याकरता फक्त तुमचा स्कोप पाहिजे आम्हाला, आम्हाला संरक्षण द्या. तुम्ही पोलिसांना बंदोबस्त दाबा, तमाशा ठिकाणी आला की तुम्ही जा बाबा नका, धाबारा तुम्ही घेऊ नका. आता हे तमाशाला बंद तरी करायला हवा का, तमाशाला बंद तरी करायचं, पर्याय काय करायचा. आज एक तमाशा जर बंद झाला ना तर 150 लोक उपाशी मारतात. मात्र आता तमाशा महाराष्ट्रामध्ये हजारो आहेत, हजारो तमाशे आहेत. किती लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. मग काय 5,000 पब्लिक आलं, आज यात्रा आहे, फुल पब्लिक आलं. आज समजा 2-3 लाखाचा गल्ला आला मला, हां, आणि आता हा गल्ला घेतला मी, आता उद्या दुसऱ्या गावाला गेले त्या ठिकाणी फक्त 1,000 पब्लिक आले, त्या ठिकाणी किती 30-40 हजार गल्ला आला, त्याचा आम्ही दीड करतो. म्हणजे आज जरी नुकसान झाली उद्या भरून काढायची, अशा 8 महिन्यामध्ये आमचं लेवल असते आणि त्यातून नुकसानीचा पाया असतोच शेवट शेवट. मग ते पैसे पुरत नाही. महाचैत्र महिन्याचे म्हणतो ना आपण पाडवा, जे तमाशाचं जे सीजन असते सुपारे ओपन, मग ते पाडवा नंतर बुद्ध पौर्णिमापर्यंत, मग त्यात काय फायदा मिळतो आम्हाला, तो फायदा करून मग शेवट कलावंताचे बिगाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे हिशोब आम्ही काढतो. आणि आता कलावंत तर पहिले बिगर पगार येत होते, आता एक कलावंताला 1,000 रुपये रोज आहे, कोणाला 500, कोणाला 600, कोणाला 700. पुण्यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं सांस्कृतिक कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. तमाशा कलेला शासनानं दुर्लक्षित केल्याचा आरोप त्यांनी केलाय. शासनाकडनं आता आमची अपेक्षा असे की एक तर नोटाबंदीमुळे तमाशाला पाठीमागं पडत पडत चालली, पब्लिक काही येत नाही, पब्लिक आता पहिल्या रेशी काही येत नाही तमाशाला. जर तमाशाला जरी जिवंत ठेवायची असेल तर शासनाने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे. तर असा हा की आमचं जे पॅकेज होतं ते आम्हाला वर्षाला आमच्याला वर्षाला चालू करा. प्रत्येक आणि प्रत्येक जे खोटे कलावंत आहेत, खोटे फळ मालक आहे, ते तुम्ही शासनाची माणसं बघा, सोडा, खात्री करा. तुम्ही त्यांच्यामुळे आमचे जे जातीवंत कलाकार आहे, जातीवंत फळ मालक आहे, त्यांचं मरण करू नका. की काय काय खोटे खोटे लोक मध्ये आधी जे वशिलेबाजी पैसे खातात त्यांना पण बंदी करा ना शासनाने. मी त्या दिवशी मोठ्याने बोलले, मी भारतीय विद्यापीठला तावडे साहेबांसमोर बोलले. मी माझ्या कुटुंबातली 6वी पिढी देखील यामध्ये आणण्याचा माझा मानस आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता ते तितकं सोपं नसल्याचं बनसोडे यांनी कबूल केलंय. ते पूर्णपणे आहे, परंतु आता ह्याच 5व्या पिढीपर्यंत जरा पब्लिक थोडं तमाशा कलेला वॉन्टेड कमी द्यायला लागले, ते जरा थोडं पुढं त्या मुलीचं पुढं काय होईल, मग आपण जर केलं तर आपण टिकतंय का नाही, काय होतंय का नाही, असं नको व्हायला म्हणून थोडं आमचं धर सोडवती. तर जिद्द मांडलेली आहे मी 6वी पिढी उभी करायची म्हणून, जिद्द मांडलेली आहे. जोपर्यंत माझ्या जीवात हे जीव तोपर्यंत करणार मी तर करणार आहे. पण आता तिची इच्छा पूर्णपणे आहे, पण माझं आम्ही जर वातावरण प्रेक्षक जी पुढं आता येत तमाशाला येते ना, थोडं तुमच्या मोबाईल चॅनलवर बघून बघून थोडं जरा वातावरण मुलांचं बिघडलेलं आहे. मोबाईलवर आणि काय ते टी व्ही चॅनलवर यूट्यूबवर काय काय असलेलं वातावरण होतंय का नाही, की माझं मत कसं येत घेते की मोबाईलवर यूट्यूबवर जी बाबा आहे जी खरं आहे ते कलेचं प्राधान्य मांडावा, किंवा जे आबाबा दुनियामध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडते भारतामध्ये काय घडते ते जरी यूट्यूबला आलं काय झालं ते मला मान्य, पण तुम्ही असलेलं वगैरे चित्र वगैरे पाठवता, असलेले कार्यक्रम पाठवता, त्याच्यावर काय होतं तो परिणाम आमच्या तमाशाला व्हावा लागतो.